नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र भरत विजय चव्हाण आणि मी तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. म्हणजे 14 जून 2024 ला रिलीज झाले होते दोन मराठी सिनेमे, एक म्हणजे अल्लाड पल्लाड आणि दुसरा म्हणजे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील. आज आहे 29 जून 2024 आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील जवळजवळ या सिनेमाने आता बॉक्स ऑफिसवर हात टेकलेले आहेत, खास करून कल्की 2898 AD या सिनेमाच्या रिलीज नंतर. पण अल्लाड पल्लाड हा असा सिनेमा आहे ज्यांनी आता स्वतःच्या तिसऱ्या आठवड्यात पदार्पण केलंय. हल्लीच्या काळात जर कुठला खास करून मराठी सिनेमाने तिसऱ्या आठवड्यात पदार्पण केलं तर काहीतरी असं वेगळंच वाटतं ना ऐकायला. असो, पण ही चांगली गोष्ट आहे की प्रेक्षक जे आहेत मराठी प्रेक्षक ते या सिनेमाला चांगला प्रतिसाद देत आहेत. आता ओव्हरऑल पहिल्या 14 दिवसांचं संघर्ष योद्धा या सिनेमाचं कलेक्शन होतं साधारणपणे 75 ते 90 लाख रुपये. आता डे टू डे डिटेल्ड संघर्ष योद्धाबद्दल मी काही बोलत नाही, येऊ या डायरेक्ट अल्लाड पल्लाड या सिनेमाकडे. त्याचे आता 15वा दिवस होता कालचा, म्हणजेच शुक्रवार, आणि काल त्याचा तिसऱ्या आठवड्याचा पहिला दिवस होता. सो स्वतःच्या रिलीजच्या पहिल्या दिवशी अल्लाड पल्लाड या सिनेमाने म्हटलं जातं की कमवले होते 10 ते 12 लाख रुपये, दुसऱ्या दिवशी 20 ते 22 लाख रुपये, तिसऱ्या दिवशी 40 ते 42 लाख रुपये रविवारी, चौथ्या दिवशी सोमवार असून सुद्धा 24 ते 26 लाख रुपये, पाचवा आणि सहावा दिवस म्हणजेच मंगळवार आणि बुधवार 15 ते 17 लाख रुपये, गुरुवारी सातव्या दिवशी 13 ते 15 लाख रुपये. आता याचं पदार्पण झालंय दुसऱ्या आठवड्यात, म्हणजेच दिवस आठवा या आठव्या दिवशी या सिनेमाने कमवलेले आहेत 17 ते 19 लाख रुपये, नवव्या दिवशी दुसऱ्या शनिवारी 40 ते 42 लाख रुपये, दहाव्या दिवशी दुसऱ्या रविवारी तर कहर केला होता, जवळजवळ 70 लाख रुपयांची कमाई या सिनेमाने केलेली होती, दुसऱ्या सोमवारी म्हणजेच 11व्या दिवशी पुन्हा एकदा 15 ते 17 लाख रुपये, मंगळवार आणि बुधवार म्हणजे दिवस 12वा आणि 13वा जवळपास 15 ते 17 लाख रुपये, गुरुवारी जेव्हा कल्की रिलीज झाला होता त्या दिवशी याचा 14वा दिवस होता आणि 14वा दिवस असून सुद्धा जवळजवळ 7 ते 10 लाख रुपयांची कमाई या सिनेमाने 14व्या दिवशी केलेली आहे. आणि काल तिसऱ्या आठवड्याचा पदार्पण या सिनेमाने केलेला आहे, तिसऱ्या आठवड्याचा काल पहिला दिवस होता आणि 15व्या दिवशी काल म्हटलं जात आहे की जवळजवळ 6 ते 8 लाख रुपये या सिनेमाने कमवलेले आहेत. सो असं करत पहिल्या 15 दिवसांचं याचं कलेक्शन आहे साधारणपणे 3 कोटी 60 लाख रुपये. मेकर्सच्या नुसार असेल ते 3 कोटी 90 लाख रुपये ते क्लेम सुद्धा करतील. सो आपण त्यांचं मेकर्स प्रोड्युसरनी जे काय आता सोशल हँडलवर कधी ते टाकतील तर आपण त्यांचंच आकडे जे आहेत ते खरे असं चालूया. बाय द वे एक डिस्क्लेमर द्यायचं राहिला, नेहमी मी व्हिडिओच्या आधी देत होतो बट ते मी विसरलो आणि आत्ता शेवटी ते देतोय डिस्क्लेमर की हे सगळे आकडे खरे असतीलच असं नाही, अशा कुठल्याही प्रकारचा मी क्लेम करत नाहीये, कारण मराठी सिनेमाला कुठलाही ट्रेड अनालिस्ट नसतो. विविध वेबसाईट्सनुसार जी काय माहिती येते ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. मंडळी, आज शनिवार रविवार, आज आहे वर्ल्ड कपची फायनल मॅच, बट तिकडे वादळ यायचे चान्सेस आहेत. सो जर तुम्हाला शक्य असेल तर हा सिनेमा आज उद्यामध्ये बघून घ्या, आणि कारण त्याच्यानंतर जरा या सिनेमाची सुद्धा सिच्युएशन डायसी आहे की चौथ्या आठवड्यात हा सिनेमा जाईल की नाही ते. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.